नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मक्याच्या पोह्याचा चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत. हा चिवडा खायला अगदी मस्त खमंग लागतो आणि कुरकुरीत होतो. तर यामध्ये आपण एक असा मसाला वापरणार आहोत त्याने हा चिवडा आणखीनच छान असा खट्टा मिठा खमंग लागणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 200 ग्राम मक्याचे पोहे घेतलेले आहेत. याला मक्याचे पोहे किंवा कॉर्नफ्लॉवरचे पोहे पण म्हणू शकता. तर हे 200 ग्राम घ्यायचे आहेत. चिवडा बनवण्याआधी आपल्याला सर्व तयारी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी इथं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे. इथं मी छोट्या वाट्याने सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे. तर अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे, अर्धी वाटी सुकं खोबरं ते पातळ असं चिरून घेतलेलं आहे. खोबरं चिरायच्या आधी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे असे मस्त पातळ चिरल्या जातं. अर्धी वाटी दाळव्याचे फुटाणे घेतलेले आहेत. तर हे पूर्ण फुटाणे आहेत, तुम्ही दाळवा पण घेऊ शकता. आणि कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे. 2 चम्मच धणे घ्यायचे आहे. 1 चमचा जिरं घ्यायचं. 1 चमचा सोप घ्यायची आहे. 2 चमचे लाल तिखट. 1 ते 1.5 चमचा हळद घ्यायची. 1 चमचा अमसूल पावडर घ्यायची. 1 चमचा साखर घ्यायची. आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी अशा जाडसर कुटून घेतलेल्या आहेत, त्या घ्यायच्या आहे. आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं. सर्वात आधी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा, त्याआधी आपण हे सर्व भाजून घेऊया. तर हे अगदी थोडं भाजायचं, म्हणजे याचा थोडा ओलावा कमी होईपर्यंत भाजायचं. तर अगदी 2 मिनटं हे भाजून घ्यायचं आहे. अगदी कमी गॅसवर भाजायचं, म्हणजे हे जळणार नाही आणि लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून घेऊया. इथे आपण 1 चमचा साखर घेतलेली आहे, ती साखर यामध्ये टाकायची. आणि आमसूल पावडर घेतलेली आहे, तर ती पण आपण यामध्ये टाकून घेऊया. हे सर्व मसाला आपला मस्त मिक्सरमध्ये असा बारीक करून घेऊया. हा मसाला आपला खट्टा मिठा असा तयार झालेला आहे. तर तुम्ही हा मसाला यामध्ये टाकला तर अशी खट्टी मिठा आपला असा चिवडा तयार होतो. इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम करून घ्यायचं, अगदीच कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल. म्हणजे पोहा टाकल्या आपला पोहा असा वर आला पाहिजे. थंड तेल असलं तर पोहे आपले छान तळल्या जाणार नाहीत. आणि असे मस्त झाऱ्यावर पोहे टाकायचे आणि ते या तेलामध्ये सोडून द्यायचे आहे. थोडंसं याला हलवत राहायचं, म्हणजे सर्व बाजूने आपले पोहे छान तळल्या जातात. हे बघा, असे मस्त आपले पोहे तळले गेलेले आहेत. आणि एखाद्या ताटामध्ये टिश्यू पेपर टाकून त्यावर हे पोहे टाकून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण सर्व पोहे तळून घेऊयात. तर बघा, असे व्यवस्थित पोहे आपले मस्त असे तळले गेलेले आहेत आणि सर्व पोहे आपले तळून झालेले आहेत. आणि याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे पण तळून घ्यायचे. शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर बघा, याचा कलर चेंज झालेला आहे आणि शेंगदाणा थोडासा फुटल्यासारखा झालेला आहे. तर समजून जायचं आपले मस्त शेंगदाणे तळून झालेले आहेत, काढून घेऊया. तर हे पण आपल्या एका ताटात टिश्यू पेपरवर टाकून घ्यायचे आहे. खोबरंही आपण लालसर होईपर्यंत छान असं तळून घेऊया. थोडंसं खालीवर करायचं किंवा तुम्ही चमच्याने पण असं हलवून घेऊ शकता. तर असं चाळणीमध्ये तुम्ही तळून घेतलं तर हे काढायला पण सोपं जातं आणि जास्त लाल पण होत नाही. तर जसं पाहिजे आपल्याला तसं हे मस्त कुरकुरीत तळल्या जातं आणि काढायला पण सोपं जातं आपल्याला. तर बघा, अशा पद्धतीने खोबरं पण आपलं मस्त तळून झालेलं आहे. जास्त जळालं पण नाही किंवा लाल पण झालं नाही. तर बघा, मस्त व्यवस्थित तळल्या गेलेलं आहे. त्यामध्येच आपल्याला फुटाणे तळून घ्यायचे आहे. फुटाणे पण फेस कमी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे, म्हणजे ते मस्त असे कुरकुरीत तळल्या जातात. फुटाणे पण आपले तळून झालेले आहेत, तर काढून घेऊया. यामध्येच कढीपत्ता पण तळून घ्यायचा आहे. तर हा कढीपत्ता पण तळून झालेला आहे. आणि कढईमधलं पूर्ण तेल मी इथे काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी 2 चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर बघा, इथं मी 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. आणि हा लसूण आपण ठेसून घेतलेला तो यामध्ये टाकायचा आणि लालसर असा हा भाजून घ्यायचा आहे. हा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा, आपल्याला जास्त काळा पडू द्यायचा नाहीतर लसूण कडवट लागू शकतो. तर बघू शकता अशा पद्धतीने थोडा लाल होऊ द्यायचा, म्हणजे हा कुरकुरीत तयार झालेला आहे. तर काढून घेऊया. इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये थोडं तेल आहे. तर तेल आपलं मस्त गरम आहे, त्यामध्येच आपल्याला हे तिखट टाकून घ्यायचं आणि यामध्येच हळद टाकायची. तर ही हळद यामध्ये टाकून घेऊया. थोडं हलवत राहायचं आहे, म्हणजे तिखट हळद जळणार नाही. त्यामध्येच आपलं मीठ टाकायचं आणि हा मसाला आपण बारीक केलेला हा पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे.
आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीचा तुम्ही मसाला बनवला तर तुमचा चिवडा अगदी खट्टा मिठा असा तयार होतो। तर हा आपला सिक्रेट मसाला मस्त असा तयार झालेला आहे। हा मसाला अगदी खमंग आणि रुचकर लागतो, तर तुम्ही बघू शकता। तर यामध्येच आपल्याला लसूण पण टाकून घ्यायचं आहे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं। तर हा मसाला आपला तयार झाला, काढून घेऊया। तर हे सर्व साहित्य आपलं मस्त असं तयार झालेलं आहे। तर हे आपण एकत्रित करून घेऊया। तर एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे। मोठ्या भांड्यामध्ये हे पोहे टाकून घेतल्यावर आपल्याला मिक्स करायला पण सोपं जातं। तर हे सर्व साहित्य आपण यामध्ये टाकून घेऊया आणि थोडं मिक्स करून घ्यायचं। आणि यामध्ये हा सिक्रेट मसाला आपण थोडा थोडा करून मिक्स करून घेणार आहोत। तर एकदम मसाला टाकायचा नाही, तर थोडा थोडा मसाला टाकायचा आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हे सर्व पोहे हाताने पण मिक्स करून घेऊ शकता, पण हाताने ते तुटू शकतात। तर त्यामुळं हे अशा पद्धतीने मिक्स करायचं, म्हणजे जास्त पोहे आपले चुरा होत नाहीत आणि व्यवस्थित मसाला पण याला लागला जातो। तर असा थोडा थोडा मसाला टाकून मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत। हा उरलेला शेवटचा मसाला हा पण टाकून घेऊया आणि आणखी थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, व्यवस्थित असे पोहे आपले मिक्स करून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपला हा चिवडा अगदी कुरकुरीत तयार झालेला आहे आणि खोबरं पण यामधलं मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे। तर हा चिवडा खायला तयार झालेला आहे। तर असा सिक्रेट मसाला वापरून तुम्ही हा चिवडा तयार करा, खूप छान होतो आणि खमंग लागतो आणि खट्टा मिठा असा हा चिवडा तयार होतो। असा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।